सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे? स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल। एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन। नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। आज महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि येणाऱ्या 20 तारखेला आपण महाराष्ट्र कुणाच्या हातात द्यायचा याचा निर्णय प्रचार करून शेवटी 20 नोव्हेंबरला करणार आहात। या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक नवा चेहरा आपणा सर्वांना आम्ही दिलेला आहे। वैभव पाटील ज्यांनी विटा नगरपालिकेचं अतिशय यशस्वीपणानं नेतृत्व केलं, नगरपालिकेच्या प्रशासनाचा तर अभ्यास आहेच आहे, अनुभव आहे, पण त्याचबरोबर एक उत्तम असा तरुण चेहरा जो कष्ट करून या मतदारसंघातले सगळे प्रश्न सोडवायला आपल्याला मदत करेल असा चेहरा आम्ही आपणा सर्वांना दिलेला आहे। शेवटी माननीय सदाशिव भाऊ यांच्या सारखा एक ज्येष्ठ नेता ज्यांनी या मतदारसंघात यापूर्वी निवडणुका लढवल्या, त्यांनी सांगितलं की आता नव्या पिढीला आपण सगळ्यांनी मिळून संधी देऊया आणि म्हणून त्यांना आम्ही संधी दिली। त्यांच्याबरोबर या मतदारसंघातल्या अनेकांनी आता त्यांना साथ द्यायला सुरुवात केलेली आहे आणि सदाशिव भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे विसापूर सर्कलमध्ये शांतता आहे, म्हणजे जास्त मोठ्या मताचा पाठिंबा जनतेच्या मनात आहे। आपण सगळे या भागात आर पाटील आपले आमदार होते, आपण त्यांना नेहमी साथ दिली, ती साथ देत असताना आज पक्ष अडचणीत आहे, आबा असते तर आबांनी पूर्ण ताकदीनं शरद पवार साहेबांची साथ दिली असती। पवार साहेबांना आणि उद्धव ठाकरेंना सोडून काही लोक गेली आणि सध्याचं सरकार स्थापन झालं, त्यामुळं महाराष्ट्रामध्ये शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फोडण्याचं काम यांनी केलं। या सगळ्या संकटाच्या काळात आरआरबांनी पवारसाहेबांची साथ सोडली नसती आणि म्हणून या मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांना पहिल्यांदा माझं आव्हान आहे की स्थानिक काही गट असोत, स्थानिक काही असलं तरी आरआरबांना मानणाऱ्या सगळ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी काही झालं तरी शरद पवार साहेबांच्या साठी आपल्या वैभव दादा पाटलांच्या मागे आपली ताकद उभी केली पाहिजे आणि ते काम या भागातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मतदारांनी करावं अशी पहिली विनंती। या मतदारसंघामध्ये तिकीट मागताना सगळेच म्हटले आमच्यापैकी कुणालाही तिकीट द्या, म्हणून त्यातल्या त्यात नवा चेहरा आम्ही घेतला तर बाकीचे तिकीट मागणारे निघून गेले, त्यामुळं थोडीशी अडचण झाल्यासारखी प्रथम दर्शनी वाटते, पण काही गेल्यावर नवीन लोक आली आणि ती आता वैभव दादांचं काम करतात। बाबूराव मुळीक साहेबांना माहिती आहे की या मतदारसंघामध्ये अनेक वर्ष सदाशिव पाटील साहेबांनी चांगल्या पद्धतीनं नेतृत्व केलेलं होतं, आज नव्या पिढीला आम्ही पुढे आणण्याचा प्रयत्न करताना या भागातल्या तरुणांचंही कर्तव्य आहे की नव्या चेहऱ्याला संधी देत असताना वैभव दादांच्या सारख्या एका अनुभवी पण नव्या चेहऱ्याला आपण संधी देऊ शकतो। खरं म्हणजे अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, तुम्ही एका बाजूने महागाईला तोंड देताय, दुसऱ्या बाजूने बेकारी बेरोजगारी महाराष्ट्रात प्रचंड वाढलेली आहे, उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर प्रचंड मोठ्या प्रमाणात गेलेले आहेत,
नोकऱ्या मिळत नाही तशी घराघरातली परिस्थिती झालेली आहे, महागाई झाली त्याच्यावर जीएसटीचा कर हे आपला काही पिछा सोडायला तयार नाही, आणि आमच्या महाराष्ट्रात अनेक वेळा आया बहिणींची अब्रू ही घेण्याचं पाप काही लोक करतात, अशा घटना सतत होतात, राज्य सरकारला कायदा आणि सुव्यवस्था राखता आली नाही, अशा अनेक गोष्टी मी तुम्हाला इथं सांगू शकतो। पण हे सांगत असताना या मतदारसंघामध्ये आपण महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून का आणावा यासाठी काही पाच महत्त्वाचे मुद्दे आमच्या महाविकास आघाडीने जाहीर केलेले आहेत। आमचं सरकार महाराष्ट्रात येईल ही काळ्या दगडावरची रेग आहे। महाराष्ट्रभर फिरून आम्ही आल्यावर आमचा विश्वास आहे की महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात शरद पवार साहेबांना, उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातली लोक फार ताकदीनं मदत करायला लागलेली आहेत। आज सरकार जर आमचं येणार असेल तर आम्ही काय करणार, राहुल गांधी, शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांनी एक पंचसूत्री महाराष्ट्राला सांगितलेली आहे की आमचं सरकार आलं आम्ही ह्या गोष्टी पाच करण्याचा प्रयत्न करू। त्यातली पहिली भूमिका अशी आहे की आमचं सरकार आल्यानंतर महालक्ष्मी योजना महाराष्ट्रातल्या महिलांच्यासाठी आम्ही काढू, आणि या महालक्ष्मी योजनेमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनींना, गरीब घरातल्या भगिनींना 3000 रुपये महिन्याला देण्याचं काम आमचं सरकार आल्यावर करेल। महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्या आया बहिणींना एसटीचा प्रवास आता पूर्णपणाने माफ करायचा निर्णय आम्ही सत्तेवर आल्यावर करू, म्हणजे महाराष्ट्रात कुठंही महिला प्रवास करत असेल तर एसटीनं तिला प्रवास करायला तिकीट घ्यायची गरज नाही, कोणताही खर्च येणार नाही, एसटीचा प्रवास पूर्णपणाने माफ। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळी एक निर्णय आम्ही मोठा घेतलेला, तो म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी करायचा। आता त्या निर्णयाला 5 वर्ष झाली, पण शेतकऱ्यांच्या समस्या 5 वर्षात मागच्या 2.5 वर्षात एवढ्या वाढल्या की सरकारला या महाराष्ट्रातल्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी वेळ मिळाला नाही, आणि म्हणून सोयाबीनच्या किमती 3400-3500 रुपयावर, कापसाच्या किमती कमी, कांद्याच्या किमती वाढून दिल्या नाहीत, शेतकऱ्यांच्या कुठल्याही पिकाला शेतीमाल पाहिजे त्या अपेक्षित मिळाला नाही, आणि म्हणून शेतकऱ्याच्यावरचं कर्ज वाढलं, अगदी उत्पादन खर्च देखील सोयाबीन लावणाऱ्यांना मिळत नाही अशी महाराष्ट्रात अवस्था आहे, आणि म्हणून त्या शेतकरी थकलेला आहे। पुन्हा 3 लाखापर्यंत जो शेतकरी थकलेला असेल त्याची कर्जमाफी करण्याचा निर्णय आमची महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर घेईल हाही विश्वास मी आपणा सर्वांना देतो। आज खरं म्हणजे असे अनेक मुद्दे आहेत की जे मुद्दे दिवसा बऱ्याच भागात महाराष्ट्रात बिबट्यांचा त्रास होतो म्हणून दिवसा वीज मिळाली पाहिजे 12 तास, असा देखील आम्ही निर्णय केलाय की आम्ही सत्तेवर आल्यावर 12 तास शेतकऱ्यांना वीज दिवसा देण्याचा प्रयत्न करू। असे अनेक मुद्दे आहेत की ज्यांचा निश्चित तुमच्या जीवनावर चांगला परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही। आज माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की सत्तेत आल्यानंतर या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतील तर महाविकास आघाडीला आपल्याला निवडून द्यावं लागेल। तुम्ही सगळ्यांनी, माझी विनंती आहे की घरी गेल्यावर एक महत्त्वाचं काम करा, घरी गेल्यानंतर विचारतीलच कुठं आला त्यांना सांगा अशी सभा होती तिकडे गेलो होतो, मग तुमच्या पत्नीला समोर बोलवा दुपारचा चहा घेताना, बहिणीला बोलवा, आईला बोलवा, वहिनींना बोलवा, मावशींना बोलवा, घरातल्या सगळ्या महिलांची मीटिंग घ्या, वाडा मोठा असेल तर वाड्यातल्या सगळ्यांची मीटिंग घ्या, भावकी मोठी असतील तर भावकीतल्या सगळ्या महिलांना एकत्रित बोलवा, आणि त्यांना एकच सांगायचं, तो दाढीवाला 1500 रुपये देतोय महिन्याला, आज ह्यो बाबा आलाय तो 3000 रुपये द्यायला तयार आहे, एवढं काम करा माझे काम पूर्ण होईल। आपण महाराष्ट्रामध्ये आरोग्याची एक योजना आणतोय, मोदी साहेबांनी 2018-19 ला काहीतरी जाहीर केलेलं
की मोदी की गॅरंटी, देशातल्या प्रत्येक नागरिकाला 5 लाख रुपये, 5 लाख रुपयाचा विम्याचं कव्हर आरोग्याचं. मला प्रश्न विचारायचा आहे, ह्या भागातल्या कुणाला हॉस्पिटलमध्ये जायला लागलं तर तुमच्यातल्या कुणाला मोदींच्या गॅरंटीचं कार्ड घेऊन हॉस्पिटलमध्ये तुम्ही कोणी गेला आणि 5 लाखापर्यंत मोदींनी तुमचं कर्ज माफ, म्हणजे मोदींनी हॉस्पिटलचं बिल माफ केलं असा कोण इथं माही चालला असेल तर त्यांनी हात वर करा, म्हणजे मग पुढचं भाषण मी थांबवतो. मोदींनी, मी लय सभा घेत प्रत्येक सभेत हा प्रश्न विचारतो, आजपर्यंत महाराष्ट्रात एकानेही हात वर केला नाही. याचा अर्थ असा की मोदी साहेबांच्या पासून एकनाथ शिंदेपर्यंत ही जी आश्वासनं दिलेली आहेत ही सगळी झुटी आहेत. राहुल गांधींनी आश्वासन दिलं कर्नाटकात महिलांना 2000 रुपये मिळतायत, तेलंगणात जी आश्वासनं दिली तेलंगणात त्याचा अंमलबजावणी चालू आहे, आणि त्यामुळं मोदी साहेबांनी दिलेली आश्वासनं खरी ठरत नाहीत, फलद्रूप होत नाहीत, हे आपल्याला ज्वलंत उदाहरण मी तुम्हाला देऊन सांगितलं. पण आम्ही आमच्या महाविकास आघाडीच्या वतीने असं ठरवलंय की महाराष्ट्रातले जे गरीब कुटुंब आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही, हॉस्पिटलचं बिल देणं शक्य नाही, अशा महाराष्ट्रातल्या गरीब कुटुंबात राहणाऱ्या लोकांचा 25 लाख रुपयाचा विमा काढायचा निर्णय महाराष्ट्र सरकार करेल. आणि इथनं अगदी ऍस्टर आधार कोल्हापूरचं किंवा पुण्याचा रुबी हॉल हॉस्पिटल किंवा मुंबईच्या ब्रिज कँडीमध्ये तुम्हाला ऍडमिशन झाली आणि त्याचे 15-20 लाख रुपये खर्च आला, ते कार्ड दाखवलं की ऑटोमॅटिक त्यांच्या नावाने बँकेतनं विमाची रक्कम जमा होईल आणि त्या माणसाला 1 लाख रुपये, 1 रुपयाची तोशिश लागणार नाही, अशी आम्ही व्यवस्था करणार आहोत. माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की आपलं सरकार आपल्या विचाराचं आणण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. कारण त्याचं आणखीन एक कारण आहे की छत्रपती शिवाजी भ्रष्टाचार तर किती आहे आता मी सांगून वेळ घ्यायची गरज नाही. प्रत्येक आमदार म्हणतो मी 500 कोटी आणले, 2000 कोटी आणले, 3000 कोटी आणले. मग असे झाडाच्या पारावर बसलेले लोक म्हणतात 3000 कोटी आणले, एक काढ मोबाईल, मग मोबाईलवर टकटक करतात 10% किती होईल, 15% किती होईल, 20% किती होईल. ही महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. मी ह्याला, ह्या आमदाराला एवढे दिले की त्याने त्यातनं पाहिजे ते खावं, अशी भ्रष्टाचारी मनोवृत्ती महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळात बळावलेली आहे. यांनी भ्रष्टाचार किती केला, छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणला पुतळा कोसळला, मोदी साहेबांनी उद्घाटन केलेला त्या पुतळ्यामध्ये देखील यांनी भ्रष्टाचार केला, तो पुतळाही यांनी सोडला नाही, म्हणजे भ्रष्टाचाराची परिसीमा यांनी गाठली. छत्रपतींचा पुतळा कोसळला म्हणजे आमचा सगळ्यांचा स्वाभिमान कोसळला, आणि स्वाभिमान जर कोसळला असेल तर त्याचं प्रायश्चित 20 नोव्हेंबरला या मतदारसंघात आपल्या वैभव दादांचा विजय करून आपल्याला त्याची स्वाभिमान कोसळल्याबद्दल महायुतीच्या लोकांना प्रायश्चित देण्याची तारीख आहे 20 नोव्हेंबर. मी आपणाला कळकळीची विनंती करतो, प्रश्न अनेक आहेत. मी मध्ये भाषण केलं खानापूरला, मी काय सांगितलं की आटपाडीचं धुराडं मी पेटवेन. मी म्हणजे मी नाही, मी खरेदी करणार नाही, मी खरेदी करणार नाही, पण मी सगळी मदत त्यांना करेन अशी माझी भूमिका आहे. आणि राजेंद्र देशमुख आणि अमर देशमुख यांना बसून का भाऊंच्या समोर बैठक करून मी सांगितलंय की ही निवडणूक झाल्यानंतर आटपाडीचा साखर कारखाना चालू करण्यासाठी तुम्हाला सर्व ती मदत आम्ही करू हे सांगितलं. आता भाषणाला कमी वेळ असल्यामुळे तिथं भाषणात मी म्हटलं आटपाडीचं धुराडं मीच लावणार. मी लावणार म्हणजे मी खाजगी कारखाना विकत घेणारा माणूस नाहीये, माझा एकही खाजगी कारखाना नाही. हा DCC बँकेच्या ताब्यात तो आता आहे, DCC बँकेच्या मदतीतून तो कारखाना आपण उभा करू आणि चालू करू ही आपली भूमिका होती. मी म्हणजे कोण, मी म्हणजे माझी सहकारातली ताकद,
मी म्हणजे काही खाजगी महाराष्ट्रात कारखाने विकत घ्यायला महाराष्ट्रभर हिंडलेलो नाही मी कुठं. खाजगी एकही कारखाना चालवण्याची आमची भूमिका कधी नाही आहे. त्यामुळे गैरसमज करून घेऊ नये, राजेंद्र अण्णांनी गैरसमज करून घेऊ नये, त्यांचे लहान बंधू अमर देशमुखांनी गैरसमज करून घेऊ नये. दृढाड पेटवणार म्हणजे काय, आता कवठे मंका कारखान्यालाही मी मदत करायचा प्रयत्न करतोय म्हणजे काय, आम्ही सगळे त्यांच्या मागे आहोत आणि ती कारखाना चालू झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. आमचे कारखाने बळकवण्याची भूमिका नाही. एक नेते महाराष्ट्रात आले तिकडे आष्ट्याला आणि सांगितलं की इथला कारखाना संभाजी पवारांचा जयंत पाटलांनी घेतला. अरे व्यंकप्पा पत्की आणि संभाजी पवार माझे माग लागून लागून भेंडाळे डोळ्यात नाश्रू काढून म्हटले साहेब हे तुमच्याकडे घ्या आम्हाला हे चालवता येणार नाही. ते तसेच देत होते. मी वन टाइम सेटलमेंट केलं, बँकांना 5-6 बँकांना बोलवलं, बँका काहीतरी मला आता आठवत नाही पण 70-75 कोटी रुपये होते, त्यांना गोड बोलून 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 मी कमी आणलं. तेवढी रक्कम राजाराम बापू कारखान्याने एक रकमी भरली, त्यांना त्यांच्या त्रासातनं सोडवलं. करार काय होता, 5 वर्ष आम्ही चालू, शेवटच्या 2 वर्षात त्यांनी पैसे आमचे द्यावेत आणि कारखाना घ्यावा. आता ही प्रोसेस त्यांनी केली नाही. राजाराम बापू कारखाना हा काय माझा खाजगी कारखाना नाही, कराराप्रमाणेच काम करावं लागतं. आता जे नेते आले होते आष्ट्यात त्यांना अजून बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत आणि त्यांच्यासारखे मी काही खाजगी कारखाने कुठं खरेदी करत बसलेलो नाही. त्यामुळे आम्ही सहकारातली लोक सहकाराशीच प्रामाणिक राहू. खाजगी कारखाना काढण्याचं स्वप्न आम्ही कधी बघत नाही. त्यामुळं भाऊ तुम्ही त्यांना निरोप द्या, अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही परत फिरायला हरकत नाही. आटपाडीचा स्वाभिमान जपायचा असेल तर तो कारखाना चालू करणं आणि पुढच्या वेळी निवडणुकीला उभं राहणं हा त्यातला योग्य मार्ग आहे आणि त्यासाठी भाऊंनी त्यांना योग्य तो निरोप द्यावा. वेळ बराच झालाय पण हे कराळे मास्तर हे जिन्नस लय वेगळा आणि ऐकण्यासारखा आहे. म्हणजे त्यांनी भाषण केलं, तुम्ही मला कोणी सोडायला येऊ नका, भाषण ऐका, तुम्ही मंत्रमुग्ध होऊन भाषण, म्हणजे वैदर्भीय भाषेत भाषण आहे, थोडस अतिशय नम्र भाषण आहे, चुकीचा शब्द न वापरणारं भाषण आहे, कुठलाही वेगळा शब्द ते वापरत नाही, संविधानिक सगळे शब्द वापरून ते भाषण अतिशय उत्तम करतात. तुम्हाला त्यांचा अनुभव घ्यावा लागेल. तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह आहे. तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं जे चिन्ह आहे त्याच्या मागं विसापूर सर्कलच्या सर्व कार्यकर्त्यांनी ताकद उभी करावी. या निवडणुकीत महाराष्ट्रात आपलं सरकार येणार आहे, या भागातले सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपले सगळ्यांचे नेते म्हणून युवा नेते म्हणून वैभव पाटील करतील आणि त्यासाठी तुमचा 20 नोव्हेंबरला आशीर्वाद व्हावा एवढीच विनंती करतो. पुन्हा RR पाटलांच्या कार्यकर्त्यांना सांगतो, रोहित पाटील तिकडे निवडून येणारच आहेत, पलीकडं मी लहान कार्यकर्ता आहे, आलो तर आलो निवडून. त्याच्या पलीकडं मानसिंग भाऊ आहेत, 34 सीट ही आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळं ज्यांचा RR पाटलांचा विश्वास भरोसा श्रद्धा होती त्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना मी सांगतो की दिवस बदललेले आहेत. आबांचा विचार शरद पवार साहेबांचा विचार पुढे न्यायचा असेल तर तो तुतारी वाजवणारा माणूसच घेऊन जाऊ शकतो. आपण सगळ्यांनी ताकदीनं वैभव दादांच्या मागे आशीर्वाद उभा करावा एवढी विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द पूर्ण करतो.